पावसाने आता जणू काय या घाटात थैमानच घातलंय. वॉटर क्रॉसिंग ची मजा घ्या माळशेज घाटात. आणि आता तो बाईक वॉश पॉइंट आहे इकडे. बापरे आता का पॉइंट शपथ. अरे बाबा माझा मरतो काय मी. पावसाने धुमाकूळ घातला आता तर या. अरे रे बापरे दगडी बिगडी पडत आहेत भाई. हे बघा काय झालंय बघा. हे बघा पाहिला भाई साहब दुखं बघा यार दुखं बघा. काही दिसत नाही समोरचं यार. ते घरचे हा व्हिडिओ बघतील ना माझा. मला बोलतील साल्यात जाऊ नकोस तू कुठे आता. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे आता वाजले 7:30 आणि मी आहे आता बदलापूरला. माझ्या समोर तुम्ही बघताय हे बदलापूर रेल्वे स्टेशन आहे आणि आपण जात आहोत माळशेज घाटात. तर मित्रांनो बदलापूरला यायचं कारण हे होतं की आपला मित्र रोहित आणि त्याचसोबत सगळे आपले मित्र हे आपल्याला बदलापूरलाच भेटणार आहेत आणि बदलापूरवरून आपण जाणार आहोत ते माळशेज घाटात. म्हणजेच ही जी राईड होणार आहे ती बदलापूर ते माळशेज घाट अशी राईड होणार आहे. आणि माझ्या समोर तुम्ही बघताय हा आहे बदलापूर बस स्टॉप आणि रोहितची गाडी त्या साईडला उभी आहे समोर. मुंबईवरनं बऱ्याच राईड केल्या पण आता पहिल्यांदा बदलापूरवरनं बाईक राईड करतोय. हळूहळू आता सगळे एक 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 येत आहे. ही पार्टी गँग दिसते ना ही सगळी आपलीच आहेत आता या ट्रिपला. तर चला बदलापूरवरून आता जायचं आहे आपल्याला माळशेज घाटात. आणि माळशेज घाट हा पावसात एवढा निसर्गरम्य होतो ना तो मी आता तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे. तर चला हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत पहा आणि ही राईड तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा. लिंगेश्वर पावनादेवी माते की जय. गांगेश्वर ब्रह्मणदेव महाराज की जय. जय श्रीराम. हर हर महादेव. जय शिवराय. हा ये बस आता पिलियन सोबत राईड आपली. तर बदलापूरकरांनो आता आपण आलो आहोत तुमच्या शहरात. इथून माळशेज घाट बहुतेक 70 किलोमीटर अंतरावर आहे. आता बघूया किती वेळ लागतोय. आणि आता सकाळचे वाजलेत 7:30. आयला बदलापूरचे रस्ते बघा. जागोजागेवर स्विमिंग पूल आहेत. चायला ॲडव्हेंचर आहे फुल ॲडव्हेंचर. विले पार्लेवर ना मी बदलापूरला आलो आहे. तर मध्ये रस्त्यात एवढे खड्डे तुडवत आलो आहे ना पाठीचा खुळखुळा झाला. पाऊस जर जोरात आला ना तर जरा वांदे होतील. कारण गोप्रो जरा सांभाळावा लागेल. कारण वॉटरप्रूफ तर तसा केला आहे मी ब्लूटॅक लावून पण तरी पण सांगू शकत नाही. लोक इकडे मॉर्निंग वॉकला जात आहेत आणि आम्ही इथे मॉर्निंग राईडला जातोय. क्लायमेट एकदम मस्त झालं आहे त्याच्यामुळे राईड करायला मजा येते. अजून तरी बदलापूरमध्ये आम्हाला पाऊस नाही भेटला आहे. बघूया आता बदलापूरच्या बाहेर काय सिच्युएशन आहे. आणि ही कदाचित उल्हास नदी आहे. बरोबर उल्हास नदीच आहे वाटतं ही. सह्याद्रीमधले हे घाट रस्ते करण्यात जी मजा आहे ना ती काय वेगळीच आहे. आणि स्पेशली बाईकवरती त्याच्यामुळे सगळे बाईक रायडर्स हे पावसाळ्यात जागे होतात आणि स्पेशली पावसाळ्यात या घाटावाटांना भेट देतात. माळशेज घाट राईड करून झाल्यावर आडराई जंगल ट्रेक आपण करणार आहे. आणि ह्यानंतरचा जो व्हिडिओ येणारा असेल ना तो आडराई जंगल ट्रेकचा असेल. एवढं गर्द झाडी असलेलं जंगल आहे ना ते. आणि एवढ्या विविध प्रकारच्या वनस्पती आणि औषधी वनस्पती त्या जंगलात आढळतात ना. मी तर फर्स्ट टाईम एक्सप्लोअर करणार आहे आणि तुम्हालासुद्धा करवणार आहे. बदलापूरचा आयफिल टावर बघ. आता हा कुठला तरी जंगलातला रस्ता यांनी घेतला आहे. मला तर काय माहीत नाही इकडचं. कारण या रस्त्याने माळशेज घाटाला मी पहिल्यांदा जातो आहे. पण रस्ता बघा ना काय जबरदस्त आहे यार. आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. पेट्रोल भरायचं आहे भाई. पेट्रोल भरायचं आहे. हा वटवागुळ ब हॅरी पॉटर झालाय तो. पावसाला आता सुरुवात झाली आहे. आणि माझ्या राईट साईडला तुम्ही बघताय बारवी डॅम आहे. प्रियंका पाटी भिजते तिला गप्पा. आता जादूचा रेनकोट देतो तो जादूवाला 150 रुपयावाला. चांगली दिसते. थोडा पाऊस पाहिजे तरच मजा आहे. बट आता थोड्या वेळेस तू बाबा पड नाहीतर धोधो कोसळशील आणि वांदे करशील सगळे. बाकी काय ना शूट होत नाही व्यवस्थित. ड्रॉपलेट्स दिसतात कॅमेरा लेन्सवर. आता हे लोक आता पुढे गेले यार. आणि हा रोड माझ्यासाठी नवीन आहे. नक्की कुठून लेफ्ट राईट वगैरे काय असेल तर समजणार नाही. अरे यार थोडा रस्ता पण हा वळणा वळणाचा आहे का म्हणून भाई. ट्रॅव्हलिंगमध्ये हे झालं की मग वैताग येता. ज्यांना मोशन सिकनेसचा त्रास आहे ना मग त्यांची अशी हालत होते. आता प्रणिताला जरा आता किती अर्धा तास पण नाही झाला गाडी चालून. आणि हा जरा रस्ता वळणा वळणाचा आहे तर तिला जरा घरघरायला लागलं. आई शपथ कुठल्या जंगलात आलो आहे हे काय माहिती.
आता हा बदलापूरवर ना हा रोड कुठला आहे मला माहित नाही, नवीन आहे माझ्यासाठी. याला रात्री तर किती खतरनाक होत असेल, एक लाईट नाही रस्त्यावर आणि पूर्ण आजूबाजूला गर्द झाडी आहे. भाई इथे बाईक बिक बंद पडली, गाडी बंद पडली तर माणूस करेल काय? आई शपथ द्या बायला, रोहित गाडी पाडतील तुझी, पेट्रोल भरूया आता. 500 टाका. डेन्सिटी कमी आहे यार इथे. ठीक आहे चालेल. बस अभी किधर जाने का है? पत्ता बोल, पत्ता बोल. पेट्रोल फुल, पेट्रोल फुल झालं ना की गाडी चालवायची जी मजा आहे ना ती काय वेगळीच येते. आणि गाडीला असं वाटतं की पिकअप पण एनहॅन्स झालाय गाडीचा. रोहित झाड पडलंय. ऑफ रोडिंग शपथ. भाई फुल चिखलातून गाडी काढतोय यार. थांब 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 भाई थांब, जाऊ द्या आम्हाला. ओहो हे फुल चिखल. आई शपथ केवढं झाड पडलेलं यार ते. बापरे नशीब कोणाच्या अंगावर नाही पडलं ते. आणि आत्ता आपण आहोत मुरबाडमध्ये. टोकावडे करून गाव आहे ते, इथून काहीतरी 20 किलोमीटरवर आहे आणि तिकडे कदाचित पोलिसांची नाकाबंदी असू शकते. जेवढा तो घाट सुंदर आहे ना तेवढाच तो रिस्की सुद्धा आहे, कारण वरना डायरेक्ट घाटात धबधबे वाहतात. त्या पावसाने अजून बऱ्यापैकी कृपा केली आहे. मगाशी मध्ये थोडा थेंब थेंब लागला पण आता बघा रेनकोट घातला आणि पाऊसच गायब. दरवेळी असंच होतं, ज्या दिवशी रेनकोट घालत नाही ना किंवा विसरतो ना आपण तेव्हा पाऊस असा कोसळणार ना, असा कोसळणार की पूर्ण वाट लावून टाकणार तुमची. आणि ज्या दिवशी तुम्ही सगळं घालून तुम्ही बाहेर निघता तेव्हा एक थेंब पाऊस नाही पडणार. प्रियंका ओके आहेस ना? ओके आहेस ना? काय दुखलं बिकलं तर सांग पाठबीट. ॲक्च्युली चालवणाऱ्याला काय वाटत नाही पण जो पाठी बसतो ना त्याची हालत होते. बघा इकडे चेकिंग चालू आहे. मला वाटलेलंच पोलीस चेकिंग तर होणारच, पण ठीक आहे बाईकवाल्यांना अडवलं नाही. काय रस्ता आहे हा, रेनबो हॉटेलच्या इथपर्यंत जाणारा जो रस्ता आहे ना एवढा जबरदस्त आहे ना. हा जो तुम्हाला दिसतोय ना हा आहे मोरोशीचा भैरवगड, त्याचा जो पिनॅकल दिसतोय आपल्याला तो ट्रेक एवढा कठीण ट्रेक आहे ना की त्याला प्रॉपर तुम्हाला हार्नेस वगैरे लावून चढावं लागतं. तर हा सुद्धा गड आपल्याला करायचा आहे. आत्ता खरी माळशेज घाटाला सुरुवात होईल थोड्या वेळातच आणि पावसाचं काही चिन्ह अजिबात दिसत नाही. आम्हाला वाटलेला पाऊस येईल पण पाऊस नाही. जसं आता आपण माळशेज घाटात प्रवेश करतोय तसं तसं बारीक बारीक पावसाला आता सुरुवात झाली आहे आणि मध्येच ऊन पण येतंय, मध्येच पाऊस पण येतोय. हो माळशेज घाटातला पहिला वॉटरफॉल आता आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे. वॉटरफॉल बोलू नाही शकत पण असं काहीतरी धबधबे झऱ्यासारखं काहीतरी आहे. जबरदस्त भारी लोकेशन होतं हे. आता असे बरेच वॉटरफॉल आता आपल्याला या माळशेज घाटात पाहायला मिळणार आहेत. आई शपथ आता जोरातच आला पाऊस, आता काय ऐकणार नाही हा. माळशेज घाटात पावसाने स्वागत बघा कसं केलं आमचं. हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा बरसून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे
छिंब भिजलेले रूप सजलेले वरसुनी आले रंग प्रीतीचे. हा बघा माळशेज घाटातला दुसरा धबधबा आता आपल्याला पाहायला मिळतो इकडे. जबरदस्त तिकडे लोक बघा कसं वर जायला कसं गेलंय बघा. लोक वर जाऊन मस्तपैकी धबधब्याचा आनंद लुटतायत. पूर्ण वरपर्यंत गेले आहेत यार लोक. हा बघा अजून एक वॉटरफॉल. आई शपथ काय हाय यार वॉटरफॉल बघण्याच्या नादात कुठेतरी घालायचं गाडी. घ्या अजून एक वॉटरफॉल. बस भाई बस काय पाहिजे अजून यार. प्रत्येक 100-100 मीटरवर इथे पण वॉटरफॉल आहेत. उगाचच लोक 500 रुपयाचं पेट्रोल जाऊन इकडे चहा पियाला येत नाहीत. एक नंबर काय क्लायमेट झालंय यार. हा घ्या अजून एक वॉटरफॉल. वा पावसाने आता जणू काय या घाटात थैमानच घातलंय. मुरबाडच्या फुडपर्यंत पाऊस नव्हता पण जसा घाट चढायला घेतला पाऊस बघा फक्त आता. अरे शपथ जोरातच आला यार. समोरचं काहीच दिसत नाही. फॉग लाईट म्हणून चालू करून ठेवली आहे. समोरच्या गाडीची लाईट चालू आहे त्याच्यावरनं समजते की समोरून गाडी येते. भाई साहब धुकं बघा यार धुकं बघा. काही दिसत नाही समोरचं यार. आणि आता माळशेज घाटाच्या टॉपवरती आपण पोचलेलो आहे. आणि हा समोर तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघताय ना हा माळशेज घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे. शी यार धुकं नसतं ना काय मस्त व्ह्यू आला असता यार. आता स्क्रीनवरती थोडे थोडे पाण्याचे ड्रॉपलेट्स येत असतील त्यासाठी सॉरी जरा ॲडजस्ट करून घ्या कारण पावसात राईड करतोय. बघा सोबतच वॉटरफॉल बघा आहे बघा. काही शपथ खतरनाक मजा आली यार मजा आली. आता तुम्हाला काय दाखवू आणि काय नको दाखवू हे बघा. एक नंबर असं वाटतंय स्वर्गाच्या रस्त्यावर चाललोय मी. स्वर्गापेक्षा कमी नाही आहे हा माळशेज घाट. हे बघा काय झालंय बघा हे बघा. काय ला जबरदस्त यार. अरे बाप रे शपथ भर पावसात आल्यावर हे बघा. या आधी 2-3 आलेलो पण बाबा एवढा भर पावसात नव्हतो आलेलो मी. काय व्ह्यू येतो यार. पाऊस नसताना तर ड्रोन शॉट काय कॅप्चर झाला असता इकडचा. घरचे हा व्हिडिओ बघतील ना माझा मला बोलतील साल्यात जाऊ नकोस तू कुठे आता. काय झालंय बघा रौद्ररूप घेतलंय या घाटाने. आणि आता तो बाईक वॉश पॉईंट येईल इकडे. जोरात वरनं पाणी पडतं. बापरे शपथ नशीब टाकली नाही त्याच्यात गाडी नाही तर वन साईडच ढकलली गेली असती. आई शपथ जबरदस्त यार जबरदस्त. जितका हा दिसायला सुंदर आहे तितकाच रौद्र सुद्धा आहे आणि तितकाच डेंजरस सुद्धा घाट आहे हा. हे बघा त्याच्यामुळे या घाटात आहे ना एका साईडला कुठे धबधब्याच्या खाली वगैरे थांबायचा प्रयत्न करू नका कारण दरड वगैरे कोसळत असते कंटिन्यू या घाटात. हा बघा एक नंबर. आणि ही ती खिंड आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली. महाराजांचा फोटो बघा. अरे बापरे शे पावसाने धुमाकूळ घातला आता तर या. पूर्ण भिजलोय मी आतून रेनकोट फक्त नावाला घातलंय मी. वॉटर क्रॉसिंगची मजा घ्या माळशेज घाटात. वॉटर क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग. बापरे भाई केवढे मोठे खड्डे आहेत. शेट अरे रे 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 ह्याच्यात कुठे गेलो मी. ओ शेट ओ शेट. अरे यार पूर्ण आता खालून वरपर्यंत भिजलोय मी आता. अरे बाबा माझा मरतो का मी. हे बघा हे माळशेज घाटातलं मंदिर सांभाळ कर रे महाराजा. आणि आता तो फेमस माळशेज घाटातला टनल. अरे रे बापरे
दगडी बिगडी पडतायत भाई. ओ शिट, हे काय रूप पाहतोय मी, बाप रे. माळशेज घाटाचा भोगदा बघा आणि शपथ, बाप रे. हा काय हवा होती यार, गाडी पूर्ण अशी वन साइड सरकत होती माझी. जबरदस्त, तिथे थांबूया बाबा, खूप पाऊस आहे बाहेर. खतरनाक एक्सपिरियन्स. मी आलेलो ना बाईक राईड केलेली, ते दिवस आठवला यार, तो दिवस आठवला. जबरदस्त, आधी काहीच नव्हतं, ऊन होतं बघ ना, आणि इकडे बघायची नाही. पाऊस आहे, खतरनाक पाऊस आहे. एवढा पाऊस मी तरी एक्सपेक्ट नव्हता केलेला या घाटात. खाली काहीच नव्हता, वरती आलो तसा जो चालू झालाय तो अजूनपर्यंत थांबला नाही. खूप भिजलोय, पण खूप भिजलोय. जबरदस्त, जेवढा हा सुंदर आहे ना तेवढाच रिस्की सुद्धा घाट आहे, पण एकदम जबरदस्त झालाय. मजा आली.